नक्कीच किरणजी राऊत आणि बालाशेट कांबरे यांच्या प्रेरणेतून साकारली जाणारी ही स्पर्धा। षटकातील दुसरा चेंडू, हा चेंडू सुरेख चेंडू, मलिंगा साईलने गोलंदाजी करतोय। गोलंदाज महेश मारण्याचा प्रयत्न जोरदार दाखवला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित रीत्या संपर्क नाही। एक धाव चोरली जाईल, या एका चोरट्या धावेच्या मदतीनं संघाच्या खात्यात एकनी भर पडेल। संघ जाऊन पोहोचतोय तो बिनबाद 2 या धावसंख्येवरती। अतिशय रंगतदार सामना आजच्या दिवसातील, पहिल्या राऊंडचा तिसरा सामना काकडवाल विपक्ष नेराल। गोलंदाज महेश पुन्हा एकदा, यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू स्लोअर पद्धतीने थोडासा गती परिवर्तन दाखवला। फलंदाज मात्र थोडासा फंबलिंग होताना पाहिला। एक धाव चोरली जाईल, या एका धावेच्या मदतीनं संघ एकनी पुढे सरकेल। संघ जाऊन पोहोचतोय तो बिनबाद 3 या धावसंख्येवरती। मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी आपण पोसरी संघाच्या मनीष आणि अखिलच्या माध्यमातून पाहिले, आणि जवळजवळ मला असं वाटतं 85 धावा कुठल्या होत्या, आणि त्या 85 धावांच्या जोरावर पोसरी संघ मात्र दुसऱ्या फेरीमध्ये पदार्पण करताना पाहिला। यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज, यावेळेस आक्रमण चढवला जाईल। चेंडू मात्र हवाई सपार, सुरेख प्रयत्न अडवण्याचा, परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर, चेंडू जाईल सीमापार। 7 धावांसाठी जबरदस्त षटकार। तर श्री 11 नेरल संघाचे पॅकर्स सन्माननीय नरेंद्रजी गोमारे यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन असं नसतो जे सन्माननीय नरेंद्रजी गोमारे। तर या 7 धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात 6 नी भर पडेल। संघ जाऊन पोहोचतोय तो बिनबाद 9 या धावसंख्येवरती। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज, यावेळेस आडव्या पट्ट्याने ऑन साईडला, लॉंग ऑन साईडला फटका खेळून काढेल। थोडासा खराब क्षेत्ररक्षण, यावेळेस दुसरी धाव पूर्ण केली जाईल, आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ 2 नी पुढे सरकेल। संघ जाऊन पोहोचतोय तो आता मात्र बिनबाद 11 या धावसंख्येवरती। अतिशय सुरेख फटकेबाजी आपण कुणालच्या माध्यमातून पाहिले। आता परत 3 चेंडूंचा सामना करत एकंदरीत 9 धावांचं योगदान कुणालच्या माध्यमातून आपण पाहिला। गोलंदाज महेश पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला। खूप सुंदर गती, खूप सुंदर दिशा या गोलंदाजच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी। एका षटकाची समाप्ती होते, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र बिनबाद 11 डिझे। तर दुसरा गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल तो गोलंदाज आपण पाहतोय कदम, एक नामवंत गोलंदाज। त्या गोलंदाजावरती दुसरा गोलंदाज म्हणून जबाबदारी असेल ज्या पद्धतीने गोलंदाजी केली। गोलंदाज महेश या गोलंदाजाने 11 धावा खर्च केल्या, परंतु यावेळेस जबाबदारी असेल कदम या गोलंदाजावरती। साईकचे 2 फलंदाज आपण पाहतोय, मकरंद आणि कुणाल ही जोडी। तर कुणाल आतापर्यंत 9 धावांचं योगदान आपल्या संघासाठी। यावेळेस स्ट्राईकला फलंदाज मकरन, तर नॉन स्ट्राईकला कुणाल। मकरन आणि कुणाल ही जोडी मैदानावरती पाहतोय तो गोलंदाज कदम। कदम पंचाला पार करत हा चेंडू थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू, चेंडू खेळून काढेल ऑफ साईडला। यावेळेस सुरेख झेल टिपला जातोय, पहिला झटका, पहिला झटका फलंदाजी करणाऱ्या नेरल संघाला। फलंदाज बॅक टू पवेलियन। धन्यवाद
सुरेख संगीत डीजे मास्टरचं सुद्धा कौतुक. नक्कीच महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20 वर्षाने हा भगवा झेंडा फडकला आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला सीमारेखा लगत अडवण्याचा प्रयत्न, थोडीशी चुकी येथे मात्र महागात पडेल, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा पार, 4 धावांसाठी जबरदस्त चौकार. तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस हा कुटाप्याचा चेंडू, ब्लॉकॉलचा चेंडू, एक धाव नक्की मिळेली आहे एखाद्या वेळेच्या मदतीनं. संघ एकने पुढे सरकेल, संघ जाऊन पोहोचतोय तो 1-16 या धावसंख्येवरती. नक्कीच 50 ते 55 धावांचं मानस बाळगून मैदानात फलंदाजीसाठी उतरलेला हा संघ, एक विकेट मात्र त्याने नक्कीच गमावला. मकरणच्या स्वरूपात ज्याने 1 धावाचं योगदान दिलं, कुणाल मात्र चांगली फलंदाजी करतोय, तर नॉन स्ट्राईकला त्याचे साथ निभावण्यासाठी सज्ज मात्र बाला. यावेळेस फुल टॉस, चेंडू ऑन साईडला, चेंडू खाली खेळून काढेल, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा पार, 4 धावांसाठी जबरदस्त चौकार. तर या 4 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो 1-20, अतिशय सुरेख धावगती. यावेळेस सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु अंतिम क्षणामध्ये हा प्रयत्न फसला जातोय, चेंडूला सन्मान द्यावा लागतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी, कदम या गोलंदाजीच्या माध्यमातून 2 चौकार नक्की लागलेत, परंतु या चेंडूचा विचार केला तर पूर्णपणे कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला गोलंदाज महेश या गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी केली, कोणत्या प्रकारचा विकेट मात्र मिळाला नाही, परंतु 11 धावा खर्च केल्या. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळून काढेल, चेंडू पुन्हा एकदा सीमा पार, 4 धावांसाठी चौकार.
नवीन फलंदाज आपण पाहतो संदेश या फलंदाजावरती जबाबदारी असेल। तर यावेळेस मैदानामध्ये स्ट्राइकला फलंदाज असेल बाळा, तर नॉन स्ट्राइकला संदेश। यावेळेस मोठा फटका चेंडूवरती आक्रमण गोलंदाजावरती जबरदस्त झटका। तर बाला अतिशय सुरेख फलंदाजी, बाला आतापर्यंत चार चेंडूंचा सामना केला, चार चेंडू मध्ये 12 धावांचं योगदान देण्याचं काम या फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिला। तो गोलंदाज रोशन, या गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करणं सुद्धा तितकेच गरजेचं। स्ट्राइकला पुन्हा एकदा बाला, तर नॉन स्ट्राइकला असेल संदेश। यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू स्लोअर पद्धतीने खेळून काढला आहे, एक धाव नक्की मिळेल या एका धावेच्या मदतीनं। संघ एकनी पुढे सरकेल, संघ जाऊन पोहोचतोय तो आता मात्र 2-34। अतिशय चुरशीचा सामना आपण पाहतोय, काकडवाल विपक्ष नेरल या दोन संघामधली ही लढाई आपण पाहतोय। यावेळेस नॉन साईकला फलंदाज बाला असेल, साईकला फलंदाज संदेश, ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। गोलंदाज पुन्हा एकदा रोशन, गोलंदाजी मार्कवर सज्ज, रोशन 10-12 पावलांचा रणा पंचाना पार करत आ चेंडू मोठा आक्रमण। यावेळेस चेंडू आपा हवाई सफर करतो, चेंडू आसमानाला छेदत, 6 धावांसाठी जबरदस्त षटकार। तर या 6 धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात 6 ने भर पडेल, संघ जाऊन पोहोचतोय तो 2-40। रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, यावेळेस ब्लॉक हॉलचा मारा, सुरेख फटका कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, सुरेख प्रयत्न, नक्कीच 2 धावा येथे मात्र जास्तीच्या स्वरूपात अडवण्यात आला या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। त्या क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावे लागेल, 2 धावा मिळतील या 2 धावेच्या मदतीनं, संघाच्या खात्यात 2 निभर पडेल, संघ जाऊन पोहोचतोय तो 2-42 या धावसंख्येवरती। तर गोलंदाज असेल महेश, या गोलंदाजावरती पुन्हा एकदा गोलंदाजीची जबाबदारी असेल, ज्याने पहिला षटक फेकला होता, पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केले होते तोच महेश मडवी। यावेळेस गोलंदाजीच्या स्वरूपात म्हणजे 4th गोलंदाज म्हणून आपण मैदानामध्ये पाहू शकता। तर स्ट्राईकला बाला, नॉन स्ट्राईकला संदेश, ही जोडी आपण पाहतोय। तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मार्कवर गोलंदाजी, मार्कवर गोलंदाज महेश मडवी, राईट आर्म ओव्हर द विकेट पंचाला पार करत हा चेंडू सुरेख चेंडू। यावेळेस नक्कीच सुरेख चेंडू, चेंडू टप्पा पाडल्यानंतर फलंदाजाला मात्र वाईटची अपेक्षा होती, परंतु खूप सुंदर
दिशा मात्र या गोलंदाजच्या माध्यमातून निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहिला. गोलंदाज संदेश, गोलंदाज महेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न जरूर दाखवला, परंतु चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू, कोणत्याही प्रकारचा धाव नाही, कोणत्याही प्रकारचा बदल नाही आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2-42. पूर्णपणे कमबॅकिंग गोलंदाजी, धावावरती अंकुश लावण्याचं काम या गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस नक्कीच ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू पंचांच्या माध्यमातून स्वैरचा इशारा. या स्वैर चेंडूच्या मदतीनं संघाच्या खात्यात एकनी भर पडेल, संघ जाऊन पोहोचेल तो आता मात्र 2-43 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये फिरोज खान सर आणि धर्मेंद्र वर्मा या दोन्ही पंचांचं कौतुक. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल 1-1 सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे. तर मंचाच्या समोर एक ॲटो रिक्षा उभी आहे, कृपया मालकाला विनंती असेल की आपली ग्लास रिफ्लेक्ट होत आहे त्यामुळे सुद्धा रिक्षाची थोडी रिक्षाची जागा बदला किंवा रिक्षाची पोझिशन चेंज करा. मंचाच्या समोरची रिक्षा ग्लास रिफ्लेक्ट होत आहे, ज्यामध्ये एक प्रेक्षक ज्या रिक्षामध्ये पाठीमागच्या साईडला बसले. धन्यवाद, अतिशय चांगलं सहकार्य तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक असेल. तर 3 षटकांची सांगत होते, 3 षटकाच्या सांगतेनंतर प्रथम फलंदाजी करणारा श्री इलेव्हन नेरल संघ जाऊन पोहोचतोय तो 2-58. नक्की ज्या पद्धतीनं प्रश्न विचारला होता की नेरल संघाच्या संघनायकाला की तुम्ही 5 षटकांमध्ये किती धावा बनवाल अभि सर, तर त्यांच्याकडनं उत्तर आलं होतं की आम्ही 55 ते 60 धाव आकडा सहजरित्या कम्प्लीट करू. बघा किती आत्मविश्वास आपल्या फलंदाजावरती, ज्या पद्धतीने कर्णधाराने विश्वास दाखवला, विश्वासाला सार्थाशी फलंदाजी सुद्धा आपण मैदानामध्ये होताना पहिली. तर 4 षटकांच्या सामन्यानंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 2-58 एकंदरीत सुरेख धावगती राखण्यात यश प्राप्त होते नेरल संघाला. नक्कीच नेरल संघाचं कौतुक करणं
सुद्धा तितकेच गरजेचं. तर अंतिम गोलंदाज कोण असेल, तर अंतिम गोलंदाज असेल जितू. या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय, कारण आतापर्यंत 58 धावा बनवल्यात, म्हणजे खूप साऱ्या धावा बनवल्यात. आणि या धावांचा पल्ला, धावांचा हा डोंगर अडवायचा असेल तर मात्र जितूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जितू या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय, बघूया जितू कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला संदेश तर नॉन स्ट्राईकला बाला, ही जोडी आपण पाहतोय. जितू पंचांना पार करत यावेळेस पुढे येऊन केल्याचा प्रयत्न, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. नक्कीच या 6 धावा मिळतील. या 6 धावेच्या मदतीने संघ 6 ने पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचतोय तो आता मात्र 2-64. गोलंदाज जितू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला. एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरीचा प्रयत्न परंतु पूर्ण होईल का, आणि मात्र फलंदाज धावूचीच्या स्वरूपात बॅक टू पवेलियन. नक्कीच ज्या गोलंदाजावरती अंतिम गोलंदाज म्हणून विश्वास दाखवला जितू, या गोलंदाजावरती खऱ्या अर्थाने जबाबदारी होती. अभिसर त्याच्यावरती या चाललेल्या धावगतीला ब्रेक लावण्याच्या, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर मात्र फलंदाज बाद सुद्धा होताना पहिले आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, जितू यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळून काढेल. एक धाव पूर्ण, थोडासा खराब क्षेत्ररक्षण, दुसरीचा प्रयत्न परंतु प्रयत्न मात्र फसला जाईल. एक धाव नक्की मिळेल आणि दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू पवेलियन. तर संदेश खूप चांगलं योगदान, 5 चेंडूचा सामना केला, 5 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज असेल प्रथमेश, या फलंदाजावरती जबाबदारी असेल. गोलंदाज जितू सुरेख चेंडू, परंतु चेंडू टप्पा पाडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने वळतो. पंचांचा स्वैरचा इशारा, या स्वैर चेंडूच्या मदतीनं संघाच्या खात्यात एक नि भर पडेल. संघ जाऊन पोहोचतोय तो आता मात्र 3-4-67 या आकड्यावरती. गती खूप आहे गोलंदाजामध्ये, परंतु ते गतीचा दिशामध्ये परिवर्तन केलं तर निश्चित स्वरूपात चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो. यावेळेस कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये एक नक्की डीजे मास्टर आपल्या माध्यमातून धून वाजवली की गावात लोडा आला आणि कमरेला घोडा आला. मित्रो, हे गावात लोडा आल्यामुळे आपलं गावचं वातावरण पूर्ण बिघडलेलं आहे. जमिनी विकून पैसे घेऊ नका, तर मेहनत करून पैसे कमवा. आणि मेहनत करून कमवलेल्या पैशाला मात्र खूप, तो पैसा उपभोगत असताना मात्र खूप आनंद होत असतो. यावेळेस चौकार जाईल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 4 धावा मिळतील आणि या 4 धावेच्या मदतीनं संघाच्या खात्यात 4 ने भर पडेल आणि संघ जाऊन पोहोचतोय तो आता मात्र 4-75. बॉल बॉल द्या.
जितू या गोलंदाजाचा विचार केला तर जितू याच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहिला संदेशच्या माध्यमातून, त्यानंतर मात्र दोन चौकार सुद्धा पाहिले, तर अंतिम चेंडू असेल जितू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज। यावेळेस फुलटॉस चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थितरित्या संपर्क नाही, एक धाव चोरली जाईल। या एका धावेच्या मदतीनं संघाच्या खात्यात एक नि भर संघ जाऊन पोहोचतोय, तो आता मात्र 4-76। तर धन्यवाद डीजे मास्टर, आपलं सुद्धा कौतुक असेल, अतिशय चांगलं संगीत आपण या स्पर्धेसाठी पुरवतात, तुमचं सुद्धा कौतुक असेल। तर अभी सर आपण सामन्याचा विचार केला तर हा सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा तिसरा सामना, श्री इलेवन नेरल विपक्ष काकडवल या दोन संघामध्ये अतिशय सुरेख, तर पिंपलस आणि धारोल या दोन संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाण्यफेकीचा कौल करण्यासाठी मंचावरती यायचं आहे। तर अतिशय सुरेख फलंदाजी करत खऱ्या अर्थाने प्रशंसा करावी लागेल बाला, ज्या फलंदाजाने 12 चेंडूमध्ये 27 धावांचं योगदान दिलं, संदेश या फलंदाजाने 5 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिलं, आणि कुलान या फलंदाजाने 8 चेंडू आणि 18 धावांचं योगदान दिले। एकंदरीत 5 षटकांचा सामना करत असताना मात्र 76 धावा बनवल्या आणि 77 धावांचं टार्गेट असेल, हे 77 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने पार करेल काकडवाल संघ, कारण काकडवाल संघाचा विचार केला तर अभिसार मलंग विभागातील एक दादा संघ, अतिशय चांगले खेळाडू त्या संघामध्ये, परंतु आज ज्या संघाचा जो खऱ्या प्रकार खऱ्या अर्थाने हिरा मानला जातोय तो बलिभोईर आज संघामध्ये नाहीये, काही थोडीफार दुखापत झाली तरी सुद्धा त्याच्या अनुपस्थितीमध्ये चांगला खेळ करून दाखवण्यासाठी मैदानात उतरलेला हा काकडवाल संघ कशा पद्धतीने खेळ करेल आणि कशा पद्धतीने 77 धावांचा पाठलाग करेल हे जाणून घेण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय पुन्हा एकदा या वांगणी विभागातील एक मराठीचा बुलंद आवाज अविसर टेंबे यांना, धन्यवाद। हॅलो, धन्यवाद बालू सर, खूप चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण बघितली नेरल संघाची, श्री इलेवन नेरल। नक्कीच तुम्ही सांगल्याप्रमाणे की काकडवाल संघ क्रिकेटचा दादा संघ म्हणून ज्याला ओळखला जातोय मलंगड विभागातील एक दादा संघ, मात्र त्या संघावरती इथे जर बघितलं याच दरम्यान माननीय श्री संतोष राणे साहेब शाखा प्रमुख कासगाव यांचं नक्कीच शुभ आगमन झालंय, या साहेब व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। मात्र काकडवाल संघावरती नक्कीच इथे बघितलं तर एक हल्ला चढवला गेलाय पहिल्या सत्रामध्ये, तब्बल 76 धावा नक्कीच धावपलकावरती पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नेरल संघाने मध्ये आपली ताकद इथे सिद्ध केली आहे, आणि त्या 76 धावा मात्र चेस केल्या जातील का या काकडवाल संघाच्या वतीने, कारण एक दादा संघ मानला जाणारा नक्कीच मलंगड विभागातील दादा संघ आपण मैदानावरती पाहतोय।
सलामीला आलेली जोडी मैदानावरती दोन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील, महेश त्यानंतर किशोर हे दोन फलंदाज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात। तर ती चेंडू आणि 77 धावांची गरज, पहिला चेंडू इथे अडवायचा होता, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता, मात्र दमदार सुरुवात पहिल्या चेंडूवरती पाहतोय आपण काकडवाल संघाची, चौकाराने मात्र सुरुवात करतोय फलंदाज महेश। धन्यवाद ठीक है। तो दमदार सुरुवात करतोय पहिल्या चेंडूवरती, मात्र जी सुरुवात केली निरल संघाने ती सुरुवात या दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच करून देत असताना फलंदाज महेशला पाहतोय। यावेळेसचा चेंडूची लाईन बघावी लागेल पंचांना, पंच आमच्याकडे वळतायत फिरोज खान सरांना पाहतोय आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये। नॉन स्ट्राईक नक्कीच इथे स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय वर्मा सरांना, त्यानंतर किशोर नॉन स्ट्राईक फलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय। दोन्ही फलंदाज एक ताकदीचे फलंदाज मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतात, मात्र जोरदार अपील इथे पाहायला मिळाली या चेंडूवरती पडल्यानंतर। चेंडूने मात्र अतिरिक्त उचली घेतल्यानंतर चेंडू सरळ विसावला, यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। पुन्हा एकदा हा फटका फुलटॉस चेंडू, मात्र आडव्या बॅटने नक्कीच या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज महेशच्या माध्यमातून, मात्र ह्या वेळेसचा शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण दाखवतोय, नक्कीच स्वतःच्या जीवाचे मात्र कुठल्याही प्रकारे पर्वा न करता आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी मात्र इथे क्षेत्ररक्षण केलं जातंय। नेरल संघाला पाहतोय खूप चांगली फलंदाजी, पहिल्या सत्रामध्ये तब्बल 76 धावा या संघाने नक्कीच कुठल्या गेल्यात। या संघाचा एक फलंदाज तुम्ही जर कुणाला बघाल तर एक दादा फलंदाज ताकदवर फलंदाज नक्कीच मी त्याला बघितलं होतं खडकीच्या मैदानावरती, तब्बल 76 धावा या संघाने कुठल्या होत्या आणि 66 धावा नक्कीच कुणाल या फलंदाजाच्या नावावरती होत्या, आणि तो फलंदाज आजच्या दिवसामध्ये सुद्धा खूप चांगली फलंदाजी ह्या मैदानावरती त्या फलंदाजाची पाहायला मिळाली। अबेलेसचा डाकुरा फलंदाज किशोरला पाहतोय, सुरेख फटका डिपेट विकेटला, तर एकच धावेवरती इथे समाधान व्यक्त करावा लागेल। तर बघितलं खूप मोठी धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच उभी केली आहे या नेरल संघाने खूप चांगली फलंदाजी पहिल्या सत्रात आपली ताकद मात्र सिद्ध केली आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना हा काकडवाल संघ मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि पहिली विकेट इथे संपादित करतोय गोलंदाज पहिल्या षटकामध्ये संदेश डीजे। पाहुणे उपस्थित होते, मात्र धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेला आपला मोलाचा वेल दिला। आमचे वांगणी शहर प्रमुख माननीय श्री प्रसाद गोपीनाथ परब साहेब, त्याचनंतर किशोरभाई शेलार हे नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित झाले होते, तिचा या स्पर्धेला मात्र आपला वेलाचा मोल दिला, ज्यांच्या माध्यमातून वांगणी परिसरात नक्कीच खूप मोठी स्पर्धा
मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 2 लाख रुपयाचं पारितोषिक त्या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलं होतं आणि खूप मोठी स्पर्धा नक्कीच त्या स्पर्धेचा पहिलाच वर्ष मात्र खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर जाऊया मैदानावरती. पहिल्या विकेटचं पतन नक्कीच पहिल्या षटकामध्ये गोलंदाज संदेशने मात्र पहिल्या षटकात सफलता प्राप्त केली आहे. 76 धावांचं लक्ष मात्र इथे गाठावं लागेल या काकडवाल संघाला. मात्र पहिल्या षटकामध्ये जर बघितलं फक्त 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. जर महेशचा विचार केला तर 5 धावांचं योगदान नक्कीच आपल्या संघासाठी देऊन मात्र पहिल्या षटकात बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज अवीला पाहतोय आपण तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. इथून मात्र मोठी फलंदाजी करावी लागेल. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना षटकार. भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय आपण. भगवमय वातावरण लगेच मैदानाच्या चौफेर तुम्हाला भगवमय वातावरण पाहायला मिळतोय. लगेच शिवसेनेची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर झेंडे तुम्हाला पाहायला मिळतात पूर्ण मैदानाच्या भोवताली. नक्कीच भगवमय वातावरण आयोजकांच्या वतीने मात्र खूप चांगलं आयोजन आणि स्पर्धा सुद्धा तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि आजच्या दिवसाचा विचार केलात खूप चांगले सामने नक्कीच प्रेक्षकांना यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा एन्जॉय करता येतील. घर बसल्या मात्र यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता येईल. नक्कीच वर्ल्ड टेनिस क्रिकेट नक्कीच WTC च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच घर बसल्या एन्जॉय करता येईल. दुसरं षटक गोलंदाज मकरंदला पाहतोय. खूप चांगला गोलंदाज तितकाच चांगला फलंदाज या नेरल संघाचा तुम्हाला पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये. पाचारण केले सांगी कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र पाचारण केले मकरंदला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळत आहेत मात्र एकापेक्षा जास्ती काही नाहीये. नक्कीच मोठी फलंदाजी इथे दाखवावी लागेल. या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना काकडवाल संघाला एक आपली ताकद इथे दाखवावी लागेल. जे फलंदाजी मी म्हणे नक्कीच नेरल संघाने केली पहिल्या सत्रामध्ये ते फलंदाजी हा काकडवाल संघाला मात्र दुसऱ्या सत्रात फलंदाजी करत असताना करावी लागेल. या षटकात जर बघितला तर एक षटकार पाहायला मिळाला आहे. चेंडू हा भेट जेलची संधी फलंदाज बाद दुसरा धक्का काकडवाल टीमला. हॅलो, धन्यवाद डीजे. तर चला धारोल संघ लगेच यायचं. आपण धारोल संघ जर आपण उपस्थित झाले असाल तर या आपण नाणेफेकीसाठी, कारण आपला विरोधी संघ नक्कीच उपस्थित झालाय. तर आपण यायचं नाणेफेकीसाठी. जाऊया दुसरं षटक प्रगती पथावर. नक्कीच चांगली गोलंदाजी या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळते नेरल संघाची. ज्या प्रकारे मध्ये या संघाने फलंदाजी केली त्या प्रकारे मात्र इथे गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद.
तर तिसरा धक्का दिला जातोय मैदानावरती पाहतोय आपण दोन षटकांचा खेल संपुष्टात आले धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला तीन गड्याच्या मोबदल्यात काकडवाल संघ एक दादा संघ मानला जाणारा या मलंगड विभागातील मात्र या मैदानावरती जर बघितलं आज बॅकफुटवरती पाहायला मिळतोय दोन षटकामध्ये 29 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मात्र गोलंदाजीचा वर्चस्व पाहायला मिळतोय आपल्याला मैदानावरती श्री इलेवन नेरल या संघाचा चुकीची फेकी केली जाते किपर बीट होतोय तडमान रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तीन तीन क्षेत्ररक्षक चेंडू वरती तीन तिगाडा आणि काम बिगाडा पाहायला मिळतोय धावा येणार नक्कीच पंचांचा इशारा येतोय 22 व्हाइट प्लस तीन चार धावा धावफलकावरती नक्कीच येतील काकडवाल संघासाठी चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं किपर बीट झाल्यानंतर मात्र बॅकअप देणं गरजेचं होतं थर्डमॅन रिझन मध्ये असलेला क्षेत्ररक्षक मात्र त्याला बीट करून चेंडू नक्कीच निघून गेला झेलची संधी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण चेंडू थांबणार नाहीये आउट विल फास्ट आहे चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये सौकार धन्यवाद चौकार येतोय नक्कीच काकडवाल संघासाठी धावा कशा येवत मात्र धावा येणं गरजेचं असेल कारण खूप मोठे धावसंख्येचा पल्ला इथे गाठायचा आहे पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर तब्बल 86 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या ह्या सामन्यामध्ये नक्कीच 76 धावा पाहतोय पहिल्या सत्रामध्ये नेरल संघाने मी म्हणेन जास्तीत जास्त फलंदाजांना सहाय्य करणारी खेळपट्टी पाहायला मिळते मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला फलंदाजी पुरेशी पाहायला मिळत नाहीये या मैदानावरती दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती एकाला माघारी यावं लागेल चुकीचा कॉल दिला गेलाय अजून एक फलंदाज बाद होणार काकडवाल संघाचा धन्यवाद नक्कीच अजून एक धक्का दिला जातोय धावचीतच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतोय चुकीचा कॉल दिला गेला मी म्हणेन नक्कीच कॉल देणं गरजेचं हवं होतं नक्कीच ज्या वेळेस तुम्ही फलंदाज करता त्यावेळेस मात्र तुमचं नक्कीच कॉम्बिनेशन व्हायला हवंय मैदानामध्ये कॉल देणं गरजेचं हवंय मात्र चुकीचा कॉल दिला गेला त्यावेळेस नक्कीच आमचे पाहतोय संतोष राणे साहेब शाखा प्रमुख कासगावचे नेहमीच या कासगाव संघाला मात्र त्यांचा बिग सपोर्ट नेहमीच केला जातोय त्यांना तुम्ही पाहू शकता या वेळेस उपस्थित झालेत जांताराजा कासगाव संघाला नक्कीच त्यांचा नेहमीच मुलाचं सहकार्य केलं जात आहे संतोष राणे साहेब शाखा प्रमुख कासगाव याच दरम्यान फुलटा चेंडू व्यवस्थित बॅटवरती नाहीये विमान मात्र दोन धावा इथे खूप वेगाने कंप्लीट केल्या या चेंडूवरती धावसंख्या जर बघितली धावफलकावरती नक्कीच पाणी घेऊन जायचं आहे आपण मैदानात तर 29 धावा तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळतात खूप कमी धावा इथून मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये खूप मोठी फलंदाजी करावी लागेल तर मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय धारोल संघ जर आपण उपस्थित असाल तर या प्लीज नाणेफेकीसाठी धारोल संघ डीजे
हॅलो. तर या दरम्यान बालाशेट कडव दैवली, तर साहेब ह्या आपण व्यासपीठावरती साहेबांचं नक्कीच आगमन झालंय. तर ह्या आपण व्यासपीठावरती या आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. या आपण व्यासपीठावरती जाऊया मैदानाकडे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 29 धावा. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जर बघितलं तर 47 धावांची मी म्हणेन गरज असेल या काकडवाल संघाला. मात्र 12 चेंडूमध्ये या 47 धावा चेस केल्या जातील का हे पाहणं गरजेचं असेल. मात्र एकीकडे बघतोय आपण नेरल संघाची मात्र दमदार गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळते. पायचित पकडलंय फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती. बघा सफलता प्राप्त केली आहे. गोलंदाज पाहतोय आपण चेतनला. या 4थ्या षटकामध्ये गरज होती 12 चेंडूमध्ये 47 धावांची. मात्र इथे फलंदाज अजून एक बाद होताना पाहायला मिळतोय आपल्याला काकडवाल संघाचा डीजे. धन्यवाद. तर बघा पहिला सामना आजच्या दिवसातील खूप चांगला पाहायला मिळाला मैदानावरती. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना मात्र रंगतदार या मैदानावरती पाहायला मिळाला. एका धावेची गरज असताना गोरपेस संघाने मात्र तो सामना जिंकला होता. खूप चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आशिषने केली होती बदलापूर संघाच्या. मात्र शेवटच्या चेंडूवरती एक धाव रोखू शकले नाहीयेत आणि गावदेवी संघ मात्र नक्कीच परास्त झाला. आणि गोरपेस संघाने मात्र आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकला मैदानावरती. त्यानंतर दुसरा सामना आपण बघितला जोवेली विपक्ष पोसरी संघाने मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तब्बल 86 धावा धावपलकावरती नोंदवल्या होत्या आणि त्या धावा मात्र चेस करत असताना जोवेली संघ परास्त झाला. आणि तिसरा सामना पाहतोय मैदानावरती आजच्या दिवसातील नेरल विपक्ष काकडवाल एक दादा संघ मलंगड विभागातील. मात्र त्यांची दादागिरी आज या मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळत आहेत क्षेत्ररक्षक आलेत पहिल्या टप्प्यावरती. लगेच चेंडूला मात्र उचललाय आणि फक्त एकच धाव इथून धावफलकावरती अंकित केली जाईल. एका दुःखाने मात्र हा सामना जिंकता येणार नाहीये. चौकार षटकार लगवावे लागतील कारण 12 चेंडूमध्ये 47 धावांची गरज होती. अशा तऱ्हेने मात्र मोठे फलंदाजी करणं गरजेचं होतं. मात्र एकामागे एक फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतात आपल्याला काकडवाल संघाचे डीजे. तर धारूल संघ चला आपण खूप उशीर केलाय या लवकर नाणेफेकीसाठी. बघितलं तर शेवटच्या षटकाचा खेळ नक्कीच शिल्लक आहे. तर ह्या आपण लवकर सुनील शेंडे असतील अनिल शेंडे कवी शेंडे जर आपण उपस्थित असाल तर या लवकर. सामना मात्र पुन्हा एकदा इथे एकतर्फा पाहायला मिळतोय आपल्याला आजच्या दिवसातील तिसरा सामना दुसरा सामना सुद्धा आपण बघितला एकतर्फा सामना. लगेच प्रेक्षकांना मात्र मजा आली नाहीये तो सामना पाहण्यात. आणि तिसरा सामना सुद्धा त्याच प्रकारे इथे पाहायला मिळतोय आपल्याला. अजून एक झेलची संधी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज चेतनला पाहतोय. झेल घेत असताना या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 4 विकेट मी म्हणेन संपादित केले या षटकामध्ये चेतनने आणि फक्त एक धाव खर्च केली. येथून सामना मात्र कठीण झालाय जिंकता येणार नाहीये काकडवाल संघाला. मात्र 6 चेंडूमध्ये 46 धावा बनवल्या जाणार नाहीयेत कारण 6 पेक्षा नक्कीच मोठी धाव या टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच दिली जात नाहीये.
सहा चेंडू मध्ये जरी सहा षटकार लगावले तरी सुद्धा मात्र हा सामना जिंकता येणार नाहीये या काकडवाल संघाला। याच दरम्यान प्रकाश पंडे साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय बेंडशीलचे, तर स्वागत आहे साहेब आपलं या काचगाव चेष्कामध्ये आणि आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत। तर चला अनिल शेंडे आपण या, नक्कीच खूप उशीर झालाय, सामन्याचं दुसरं सत्र नक्कीच संपत आलंय, शेवटचं षटक पाहतोय आपण, फक्त पाच चेंडूंचा खेल मात्र शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये, तर आपण लगेच यायचंय। धारोल विपक्ष पिंपलास या दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचंय लगेच आपण, तर भेवंडी विभागातील एक दादा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पुढच्या सामन्यात पाहायला मिळेल, पिंपलास संघ। तर नक्कीच पूर्ण संघ इथे पाहते ऑल आउट झाला, एक तर्फा सामना पुन्हा एकदा या मैदानावरती पाहायला मिळतो, मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये विजय संपादित केला मी म्हणे ना श्री इलेवन नेरल संघाने। तर चला पिंपलास विपक्ष धारोल, तर धारोल संघाचा संघनायक नक्कीच उपस्थित झालाय, तर पिंपलास संघाच्या संघनायकाला मी विनंती करेल आपण या लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचंय, तर आयोजकांना मी विनंती करेल आपण लगेच नाणेफेक करून घ्यायचे, आमचे बालू भोईर साहेब लगेच आपण नाणेफेक करून घ्यायची आहे। धन्यवाद अभि सर, ही स्पर्धा एक मोठी स्पर्धा पाहतो, स्पर्धेचं जबरदस्त आयोजन पाहतोय, बघा स्पर्धेची शिस्त पहा, आयोजन पहा, अतिशय लाख मोलाचं आयोजन आणि तितकंच चांगलं सहकार्य, त्या सर्व सहकार्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक असेल। तर आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा चौथा सामना धारोल विपक्ष पिंपलास असा तर या स्पर्धेचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी सन्माननीय प्रकाशजी पांडे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मंचावरती यायचं आहे। पिंपलास विपक्ष धारोल या दोन संघामधील मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय, सन्माननीय प्रकाशजी पंडे यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केले जातील, तर सामना पाच षटकांचा असेल, तर मान्यवरांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल, तर नक्कीच सर्वप्रथम पिंपला संघाच्या संघनायकाला अभिनंदन असेल, आपण नाणेफेकी जिंकलात आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग नक्कीच, आपण नाणेफेकी ज्यावेळेस एखादा कर्णधार नाणेफेकी जिंकतो आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतो अर्थात आपण गोलंदाजावरती विश्वास दाखवतोय, असे कोणते गोलंदाज असतील ज्या गोलंदाजाच्या जोरावरती आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलाय? शिवदास आहे, रोहन आहे, दर्शन आहे। नक्कीच ज्या गोलंदाजाची आपण नावं घेतली, तर कमीत कमी किती धावांमध्ये रोखण्याचा तुमचा मानस असेल? समोरचा संघ पण चांगला आहे, कमीत कमी धाव रोखण्याचा प्रयत्न कर। तर या अगोदर आपला कधी सामना झालाय का? हो, नक्कीच। आणि ही स्पर्धा, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुमचं काय मत आहे? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि त्यांचे आम्ही आभार मानतो की आम्हाला खेळायला इथे संधी दिली। नक्कीच आयोजकांचा आभार, धन्यवाद, तुला शुभेच्छा असतील खेळासाठी। तर धारूर संघाचा संघनायक आपण आपल्या वाटेला फलंदाजी आले, तर प्रथम फलंदाजी करत असताना पाच षटकांमध्ये किती धाव बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आमचा 60 ते 70 रन बनवण्याचा टार्गेट असेल। नक्कीच दोन सामन्यांचा विचार केला तर एका सामन्यामध्ये 86 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 77 धावा, यावेळेस तुम्ही 75 धावा बनवण्याचा मानस ठेवला, तर असे कोणते फलंदाज असतील ज्या हे 75 धावांचा पल्ला गाठतील? मी आहे सुनील शेंडे, जितू शेंडे, योगेश आगुला, नरेश शेंडे, अजय शेंडे, असे म्हणजे 7-8 आमचे भरोशाचे फलंदाज आहेत। नक्कीच आपण जास्तीत जास्त फलंदाजांची इथे नावं जाहीर केली, परंतु जसे कोणते गोलंदाज असतील ज्या गोलंदाजावरती तुमचा विश्वास असेल? जितो असेल, योगेश, अजय, सुशील, नौका गोलंदाज आहे, त्याला ट्राय
करणार आहेत आम्ही या मॅच. नक्कीच नवोदित गोलंदाजाला तुम्ही संधी देणार आहात तर अभिनंदन असेल. तर आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा चौथा सामना आपण पाहणार आहोत. धारोल विपक्ष पिंपलास ही मैत्रीपूर्ण लढत, एक चुरशीचा सामना. आजच्या पर्यंत दिवसामध्ये तीन सामने आपण पाहिले तर तीन सामन्यामध्ये अतिशय चांगली रंगत आपण या मैदानामध्ये पाहिली. तर आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा चौथा सामना आपण पाहणार आहोत. भिवंडी विभागातील एक नामवंत संघ पिंपलास संघ आणि एक बदलापूर विभागातील धारोल संघ या दोन संघांमधील मैत्रीपूर्ण लढत आपण नक्कीच पाहणार आहोत. तर नक्कीच अतिथी देवभव ही संकल्पना आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर सन्माननीय प्रमुख अतिथी ज्याने आजच्या दिवसामध्ये आमच्या या स्पर्धेला हजेरी लावली ते आमचे प्रकाशजी पंडे बेंडशील गावचे. विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे. नक्कीच आपण आलात, या आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी या स्पर्धेच्या वतीनं नक्कीच आयोजकांच्या वतीनं तुमचं कौतुक करेन. कारण ज्या ज्या वेळेस प्रमुख अतिथी एक आदरणीय व्यक्तिमत्व मंचावरती येतं अर्थातच त्या मंचाची शोभा वाढत असते आणि ती मंचाची शोभा वाढवण्याचं काम प्रकाशजी यांच्या माध्यमातून केले जाते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक असेल. तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा विचार केला तर फलंदाज बाला याला विनंती केली जाते की आपला मॅन ऑफ द मॅचचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे. बाला नेरल संघाचा बाला तर धन्यवाद डीजे मास्टर. बाला नेरल संघाचा बाला या फलंदाजाने 12 चेंडूमध्ये 27 धावांचं योगदान दिले होते. तर बाला या फलंदाजाला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे. तर 12 चेंडू 27 धावांचं एक बहुमूल्य योगदान आणि खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार ठरला. अभिनंदन असेल बाला. नक्कीच पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील तर नेक्स्ट सत्कार मूर्ती सन्माननीय पप्पूजी टेंबे यांना विनंती असेल की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. सन्माननीय पप्पू टेंबे या नक्कीच आपण आलात, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा नक्कीच पत्रकार आहात, आपण अतिशय मोलाची भूमिका आपण समाजकार्य करत आहात. नक्कीच आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक असेल. नक्कीच मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह खऱ्या अर्थाने या आयोजकांच्या वतीनं आपलं खऱ्या अर्थाने कौतुक असेल. तर आमचे दुसरे सत्कार मूर्ती तर नक्कीच पप्पू आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं कौतुक असेल.